नमस्कार सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व बालगोपालांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण टाईप्स ऑफ टेन्स यातील प्रत्येक टेन्समधील दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स याच्या व्याख्या सूत्र आणि उदाहरणे बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्याने तो बघून घ्यावा जेणेकरून तुम्हाला हा दुसरा व्हिडिओ टाईप्स ऑफ टेन्सवरील व्यवस्थित समजेल प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ यातील दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन म्हणजे चालू वर्तमान काळ याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तर त्याचा फॉर्म्युला आहे बघा सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी म्हणजेच व्ही फोर म्हणजे व्हर्बला आय एन जी हे प्रत्यय लागलं जातं आणि आय एन जी प्रत्येक केव्हा कसं लागलं जातं याचे देखील नियम आहेत ते आधी समजून घ्यायचे तुम्ही प्लस ऑब्जेक्ट याची व्याख्या बघा बोलताना वर्तमान काळात एखादी क्रिया चालू आहे असे जेव्हा दर्शविले जाते त्याला चालू वर्तमान काळ असं म्हटलं जातं आणि वर्तमान काळात ती क्रिया अजून पूर्ण झालेली नाही ती चालू आहे हे त्या ठिकाणी दाखवलं जातं बघा मग जेव्हा वर्तमान काळात आय हा सब्जेक्ट असेल तर ॲम हे वापरलं जातं व्हर हेल्पिंग व्हर त्यानंतर एक नाम असेल एक करता असेल तर ईज वापरलं जातं आणि अनेक वशनी करता असेल म्हणजे सब्जेक्ट जर प्ल्युरल असेल तर आर वापरलं जातं आणि व्हर्बला आय एन जी प्रत्यय लावलं जातं या ठिकाणी बघा राईटचं स्पेलिंग काय असतं डब्ल्यू आर आय टी ई मग ई कट करून तिथं आय एन जी प्रत्यय लागलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे स्विम एस डब्ल्यू आय डबल एम आय एन जी आता डबल एम आय एन जी इथं डब डबल एम झालेलं आहे त्याचासुद्धा नियम आहे की ज्या ठिकाणी आधी काय आहे वॉव्हेल असेल तर शेवटचं कन्सनंटचं रिपिटेशन होत असतं यावरील उदाहरण बघा आय एम रायटिंग अ लेटर मी पत्र लिहित आहे यू आर स्विमिंग इन द रिव्हर तू नदीत पोहत आहेस राजू इज ड्रॉइंग अ पिक्चर राजू चित्र काढत आहे आता पुढील प्रकार बघू आपण पास्टेन्स यातील दुसरा प्रकार पास कंटिन्युअस टेन्स पास कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ मग या ठिकाणी काय दर्शवलं जातं की भूतकाळात एखादी घटना चालू होती ती पूर्ण झालेली नव्हती त्यावेळेला या काळाचा उपयोग केला जातो तर नेहमी पद्धतीने सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शेवटी राहणार आहे पास टेन असल्यामुळे वॉज वेअर याचा उपयोग होणार आहे ह्या हेल्पिंग वर्बचा वापर इथे हो होणार आहे वॉज जेव्हा सब्जेक्ट सिंगुलर असेल म्हणजे एक वश्न असेल तेव्हा वाज वापरायचा आणि ज्या वेळेला सब्जेक्ट हा प्लुरल असेल तेव्हा वेअर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आणि कंटिन्युअस ट्रेन असल्यामुळे व्हर्बला मेन व्हर्बला आय एन जी हे प्रत्यय लागेल म्हणजेच व्ही फोर होईल त्याचा आणि ऑब्जेक्ट याची व्याख्या बघा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती असे जेव्हा दर्शविले जाते त्याला चालू भूतकाळ असे म्हटले जाते एक्झाम्पल बघा आय वॉज रायटिंग अ लेटर मी पत्र लिहित होतो यू वेअर स्विमिंग इन द रिव्हर तू नदीत पोहत होतास राजू वॉज ड्रॉइंग अ पिक्चर राजू चित्र काढत होता आता आपण फ्युचर टेन्स यातील दुसरा प्रकार फ्युचर कंटिन्युअस टेन्स समजून घेऊ फ्युचर टेन्स यातील दुसरा प्रकार फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्य काळ मग भविष्य काळात एखादी क्रिया चालू असेल असे जेव्हा दर्शविले जाते त्याला चालू भविष्य काळ असे म्हटले जाते याचं सूत्र बघा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शेवटी येणार आहे या ठिकाणी सब्जेक्ट सुरुवातीला आणि फ्युचर टेन्स असल्यामुळे शाल वेलचा वापर होईल वेल, आणि कंटिन्युअस टेन जेव्हा असतं त्यावेळेला बी आणि व्हर्बला आय एनची हे प्रत्यय लावायचं म्हणजेच वी फोर ऑब्जेक्ट एक्झाम्पल बघा यावरील आय शॅल बी रायटिंग अ लेटर तर रायटिंग करत असताना ई निघून जातो तिथं आयनची प्रत्यय लागतं स्विमिंगच्या ठिकाणीसुद्धा मागे तुम्हाला सांगितलंच मी यू विल बी स्विमिंग इन द रिव्हर तू नदीत पोहत असशील राजू विल बी ड्रॉइंग अ पिक्चर राजू चित्र काढत असे तर तुम्हाला सगळ्यांना प्रेझेंट कंटिन्युअस टेंड पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन याची व्याख्या आणि सूत्र आणि त्याची उदाहरणं समजलीच असतील अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या सहज आणि सोपे शिक्षण यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढील भागामध्ये आपण प्रेझेंट पास पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स याविषयी माहिती घेऊ